वैशाली वैशल्यमिजामध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगाणारा हा रवा केक कसा करायचा ते पाहणार आहोत तर कोणीही अगदी सहजरित्या करू शकतो इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण हा रवा केक तयार करणार आहोत इथे तुम्ही या रवा केकचं टेक्शर बघू शकता अगदी मावा केकसारखं याचं टेक्शर आलेलं आहे आणि मऊ लुसलुशीत असा हा केक बनून तयार झालेला आहे अय्यंगार बेकरी स्टाईल केकपेक्षाही अगदी सुंदर असा हा केक बनून तयार होतो आणि अगदी सहजरित्या हा आपण तयार करू शकतो तर यामध्ये हा केक बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणतं कौन साहित्य लागलेलं आहे आणि हा केक आपण कशा पद्धतीने तयार केलेला आहे सोबतच यामध्ये आपण बऱ्याच टिप्स अँड ट्रिक देखील पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा रवा केक अगदी अचूक प्रमाणात आणि असा जाळीदार मऊ लुसलुशीत बनवून तयार होईल तर अगदी असाच रवा केक तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन नवी रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊंड कप म्हणजे जवळजवळ थ्री फोर्थ कप म्हणजेच दोनशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे आता यामध्येच आपण अर्धा कप म्हणजे एकशे साठ मिली इतकं दूध घालून घ्यायचं आहे आता त्याच कपाने आपल्याला इथे अर्धा कप इतकं दही घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ शंभर ग्रॅम इतकं दही आहे आणि हे दही आपल्याला ताजं घ्यायचं आहे आंबट घ्यायचं नाही आता यामध्येच आपण त्याच कपाने पाव कप म्हणजे जवळजवळ साठ ग्रॅम इतकं हे तूप घ्यायचं आहे तर तुपाचं प्रमाण तुम्ही एखाद दोन चमचे कमी जास्त करू शकता तूप घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून अगदी क्रिमी टेक्स्चर येईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इतकं त्याचं टेक्स्चर क्रीमी आलं पाहिजे आणि आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्येच आपण त्याच कपाने एक कप इतका रवा घालून घ्यायचा आहे तर इथे मी हा बारीक रवा वापरलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता या कपामध्ये पूर्णपणे भरून हा रवा मी घेतलेला आहे आता रवा या मिश्रणामध्ये घालायचा आणि एकाच डायरेक्शननी आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही एखाद्या चमच्याचा वापर देखील करू शकता इथे माझ्याकडे बिटर होतं त्यामुळे मी या बीटरचा वापर करून हे मिक्स करून घेत आहे आपण एक केकचं मिश्रण तयार करण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे कारण बीटर मशीन ही सगळ्यांकडेच नसते त्यामुळे आपण मिक्सरमधून हा झटपट रवा केक कसा तयार करता येईल त्यासाठी आपण मिक्सरचा वापर केलेला आहे आता इथे याप्रमाणे मी हा रवा मिक्स करून घेतलेला आहे रवा मिक्स झाला की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा या मिश्रणामध्ये छान असा मोरला जाईल जोपर्यंत आपण रवा या मिश्रणामध्ये मुरण्यासाठी ठेवून दिला आहे तोपर्यंत आपण ह्या केक ट्रेला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आतल्या साईडनी चोळून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने हे तूप या केक टीनला किंवा या केक ट्रेला लावून घेत आहे तुम्ही इथे घरातील कोणताही स्टीलचा डबा वापरू शकता किंवा कोणताही दुसऱ्या आकाराचा डबादेखील वापरू शकता इथे आता या ट्रेला तूप लावून झाल्यानंतर यावरच आपण एक बटर पेपर लावून घ्यायचा आहे जेणेकरून केक आपल्याला अगदी सहजरित्या बाहेर काढता येईल जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तूप लावून झाल्यानंतर यावर थोडासा मैदा भुरभरून घ्यायचा आणि मग यामध्ये आपण केक बेक करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे हा बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि मग यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत इथे आता वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं हे मिश्रण आपलं मुरलं गेलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकता आधीच्या मिश्रणापेक्षा हे थोडं घट्ट झालेलं आहे म्हणजे रवा छान फुल्ला आहे आता हे मिश्रणामध्येच आपण एक चमचा भरून ही बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे सोबतच यामध्ये आपण एक चमचा वॅनिला इसेन्स घालून घेणार आहोत म्हणजे हे जवळजवळ एक टी स्पून इतकं बेकिंग पावडर आणि इतकं वॅनिला इसेन्स घालून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे टी स्पून नसेल तर तुम्ही पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा वॅनिला इसेन्स यामध्ये घालून घेऊ शकता आता इथे दोन्ही जिन्नस आपण अगदी शेवटला घालून घ्यायचे आहेत आणि इथे देखील आपण एकाच डायरेक्शननी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून तुम्ही पाहत आलेला आहात की आपण केकचं मिश्रण तयार करत असताना ते एकाच डायरेक्शननी मिक्स करून घेत आहे आता याप्रमाणे आपण मिश्रण मिक्स करून घेतलं की केक छान एकसारखा बेक होतो इथे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे केक बेक करत असताना यामध्ये आपण वापरलेली बेकिंग पावडर ही चांगल्या क्वालिटीची असावी आणि तिला हवा लागलेली नसावी बेकिंग पावडर किंवा सोडा हा आपण वापरल्यानंतर परत हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे आपण परत जेव्हा केक बनवू तेव्हा त्यासाठी आपल्याला ती उपयोगात आणता येते आता कडई हीट होईपर्यंत आपण हे मिश्रण या ट्रेमध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून या मिश्रणामधील एअरबल्स हे बाहेर निघून जातात आणि केक आपला एकसारखा बेक होतो तर अशा प्रकारे मी टॅप करून घेतलेला आहे त्यानंतर कढई देखील आपण प्रीहीट करून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये एक अशा प्रकारचं स्टँड ठेवलेलं आहे आता यावर आपण हा तयार केलेला केकचा ट्रे ठेवायचा आहे आणि चाळीस मिनटं आपल्याला मंदाचेवरच हा केक बेक करून घ्यायचा आहे इथे आता तीस मिनटं झालेली आहेत आणि इथे मी केक आता एकदा चेक करून पाहणार आहे तर इथे मी बोटानी दाबून बघितलं तर इथे हा केक दबला जात आहे म्हणजेच हा केक अजून थोडा बेक होण्यासाठी ठेवायचा आहे आता इथे दहा ते पंधरा मिनटं परत मी मंद आचेवर बेक करून घेतल्यानंतर परत चेक करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला केक हा बेक झालेला आहे आणि आपण दाबल्यानंतर तो आतही जात नाही त्यानंतर आपण एखाद्या टूथपिकच्या सहाय्याने अशा प्रकारे केक बेक झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे आपली टूथपिक अगदी क्लिअर आली म्हणजे हा केक अगदी छान असा बेक होऊन तयार झालेला आहे आता हा केक आपण कढईतून बाहेर काढून घेऊया आणि तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर थंड करण्याआधी आपण यावर एखादा कपडा घालायचा आणि हा केक पूर्णपणे झाकून ठेवायचा आहे म्हणजे यामधली जी वाफ असते ती केकमध्येच राहते आणि केक आपला कडक बनत नाही अगदी सॉफ्ट बनून तयार होतो आता हा थंड होईपर्यंत आपण झाकून ठेवलेला आहे आता इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे केक बेक करायला ठेवल्यानंतर आपल्याला कमीत कमी तीस मिनटं तरी तो झाकण काढून चेक करायचा नाही जर आपण झाकण काढून चेक केला म्हणजे तीस मिनटाच्या आधी जर आपण झाकण काढून चेक केला तर त्यामधली वाफ निघून जाते त्यामधलं एअर निघून जातं आणि त्यामुळे केक हा आपला खाली बसतो आणि व्यवस्थित बेकदेखील होत नाही त्यासोबतच जर या केकचं प्रमाण तुम्ही मी सांगितल्यापेक्षा अर्ध घेतलं तर या केकला बेक होण्यासाठी कमी टाईम लागू शकतो म्हणजे वीस ते तीस मिनटात देखील हा केक छान बेक होऊन तयार होईल आता इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे तो थंड झाल्यानंतर आपण ट्रेमधून काढून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपला केक छान असा बेक झालेला आहे आणि याचं टेक्स्चर देखील अगदी सॉफ्ट असं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे हा आपला छान असा रवा केक पूर्णपणे तयार झालेला आहे आता तो आपण या प्रकारे कट करून घेणार आहोत तरी ते कट करतानाचं देखील तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी सहजरित्या हा छान असा कट होत आहे आणि ते बघू शकता याचे पीसेस देखील अगदी छान मावा केकसारखे के असे दिसत आहेत कोणी म्हणणार नाही की हा आपण रवा केक तयार केलेला आहे इथे मी तुम्हाला या केकचं जवळूनही टेक्स्चर दाखवत आहे आणि यामधील एक तुकडा तोडूनही दाखवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुपर सॉफ्ट असा आपला रवा केक बनवून तयार झालेला आहे तर अगदी कोणीही करू शकेल इतक्या सहज सोप्या रीतीने आज आपण हा केक तयार केलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा